नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास वर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या भेटीला येतोय तो अभिनेता. खरं तर मेकॅनिकल इंजिनियर आहे, मात्र आपल्या पहिल्याच सिनेमामुळे तो लोकप्रिय झाला आणि त्याच्या अभिनयाची दखल संपूर्ण सिनेसृष्टीनं घेतली. अनिरुद्ध रेगे घराघरात पोहोचला आणि मराठी सिनेसृष्टीसाठी एक नवा चेहरा मिळाला. रेगे या सिनेमातून पदार्पण केल्यानंतर घंटा सिनेमा, शॉर्ट फिल्म, प्रेम हे मालिका यासारख्या प्रोजेक्टमधून तो आपल्या भेटीला आलाय आणि आता तर तो हॉस्टेल डेज आपल्यासमोर सादर करतोय. काय आहे हॉस्टेल डेज हे जाणून घेण्यासाठी स्वागत करूया अभिनेता आरोह वेलणकरचं. आरोह, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. आपण खूप गप्पा मारणार आहोत, त्याचबरोबर बातम्याही आपण वाचणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी येते आहे क्रिकेट जगतातून. दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या इनिंगमध्ये 286 रन्स झालेले आहेत. 286 रन्सवर दक्षिण आफ्रिकन टीम ऑल आउट झालेली आहे. भारतीय बॉलर्सनं आफ्रिकन भूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनना चांगलाच दणका दिलेला आहे. भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतलेले आहेत. तसंच हार्दिक पांड्या, बुमरा आणि शमीही या पहिल्याच इनिंगमध्ये चमकलेले आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनंदन लेले यांच्याकडून. सुनंदन, पहिल्याच टेस्टमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सनं चमकदार कामगिरी केलेली आहे. भारतीय टीमकडून या खेळाची अपेक्षा होती, वाटलं होतं की भारतीय टीमची इतकी चांगली कामगिरी होईल, काय सांगाल? अगदी खरं बोलायचं झालं तर एवढी चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा नव्हती. परंतु हे म्हणत असताना, पहिली बॅटिंग करत असताना दक्षिण आफ्रिकेला 300 धावांच्या आत रोखणं हे खरोखर चांगलं म्हणता येईल. गमतीदार खेळ आज बघायला मिळालेला आहे. एकीकडे 4 धावांच्या सरासरीने धावाही झालेल्या आहेत आणि दक्षिण आफ्रिकेचा ऑल आउट झालाय आणि अजून एका तासाचा खेळ बाकी आहे. त्यामुळे खेळ रंगतदार झालाय. भुवनेश्वर कुमारनी केलेल्या बॉलिंगमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तेव्हा बाकीच्या बॉलर्सनी उत्तम साथ दिलेली आहे. माझ्या मते सुद्धा मोठं श्रेय द्यायला पाहिजे, कारण त्या पथ्याने 5 झेल पकडलेले आहेत. त्यामुळे हा सगळा एकत्रित कारभार झालेला आहे, म्हणून इंडियन टीमचं कौतुक आज करायलाच लागेल. पण जरी पहिली इनिंग आणि पहिला दिवस भारतीय टीमनं गाजवला असला तरी पुढचे अजून 4 दिवस खेळून काढायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये आपला इतिहास फारसा चांगला नाही, काय सांगाल? कशी रणनीती असेल भारतीय टीमची पुढच्या 4 दिवसांसाठी? सिंपल गोष्ट आहे की नवीन बॉल वरती विकेट गेल्यानंतर काय धावपळ होते हे भुवनेश्वर कुमारनी दाखवून दिलेलं आहे. एक्झॅक्टली उलट भारतीय टीमला करायचा प्रयत्न करायला लागेल की नवीन बॉल वरती विकेट जाऊन न देणं, बोलणं सोपं आणि करणं कठीण अशी गोष्ट आहे. कारण चेस स्टेन, बॉर्नी मॉर्कर, रबाडा आणि फिलँडर या 4 दादा बोलर्स विरुद्ध भारतीय टीमला बॅटिंग करायची आहे. परंतु अडचणीतनं मार्ग काढेल तोच खरा फलंदाज समजला जातो. त्यामुळे ही खरंच सतो परीक्षा आहे भारतीय बॅट्समनची. नक्की, विशेषतः भुवनेश्वर कुमारनं आज सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, त्याच्या खेळाविषयी काय सांगाल? तुम्ही तिथं आहात, त्याचा खेळ कसा वाटला आजचा? अप्रतिम बॉलिंग. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी डीन एल्गरला आउट काढलंय. डीन एल्गर हा गेल्या संपूर्ण 2017 साऊथ आफ्रिकेचा स्टार बॅट्समन राहिलेला आहे. चिवट आणि चिकट बॅटिंग तो करतो. मराक्रमनी गेल्या 2 वर्षाभरामध्ये चांगली चमक दाखवलेली आहे आणि हाशिम आमलाबद्दल तर मी काय बोलणार, तो महान फलंदाज आहे. या तिघांना त्यांनी इतकं झटपट आउट काढलं होतं की त्या धक्क्यातनं दक्षिण आफ्रिकेला सावरणं थोडंसं अवघड झालेलं आहे. एबी डी विलियर्स, फाफ डुप्लेसी यांनी अर्धशतक केली, परंतु त्याच्यानंतर बाकीच्या तळातल्या बॅट्समननी सुद्धा चांगली लढत दिली, म्हणून त्यांचा एवढा स्कोर झालाय 286. परंतु आजच्या दिवसाच्या खेळाचा आतापर्यंतचा हिरो हा अनडाऊटेडली भुवनेश्वर कुमारच आहे. नक्की, खूप खूप धन्यवाद सुनंदन झी 24 तासला ही सगळी माहिती दिल्याबद्दल. भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकन बॅट्समनना 286 रन्सवर रोखलेलं आहे. 286 रन्सवर पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकन टीम ऑल आउट झालेली आहे. आणि आता एक महत्वाची बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमधल्या किराडपुरा भागात पिसाळलेल्या कुत्र्यानं 18 जणांना चावा घेतलाय. रेहमानिया कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. जखमींमध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, काय नेमकं घडलेलं आहे? या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त काही आता या घटनेनंतर तरी होऊ शकलाय का?
हेमाली, अगदी या सगळ्या प्रकारासाठी महापालिका जबाबदार आहे. शहरात अनेक असे कुत्रे फिरतायत भटके, मात्र महापालिका कधीच त्यांचा बंदोबस्त करत नाही किंवा त्यांना पकडून नेत नाही, आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडलाय. किराटपुरा भागातील रहेवाणी या कॉलनीत हा प्रकार घडलाय. हा कुत्रा गेली 2-3 दिवस याच भागात फिरत होता. महापालिकेला काही लोकांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या, मात्र तरीही या कुत्र्याला उचलून नेलं नाही, आणि अखेर हा कुत्रा आज 18 जणांना चावलाय. या सगळ्या जखमींना घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता महापालिकेला जाग आली आणि या कुत्र्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 18 जणांना कुत्र्यानं चावा घेतला, आणि त्यातही लहान मुलांचा समावेश आहे. निश्चितच महानगरपालिका आता काहीतरी कारवाई करेल अशी आशा करूया. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अजून एक बातमी आहे महत्त्वाची. आकाशात 36,000 फुटांवर पती पत्नी तुतुमेमे झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधे सुधे नव्हते. पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मशगूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली. 36,000 फुटांची उंची, लंडन मुंबई जेट एअरवेज फ्लाईट 9W119. विमानात क्रू मेंबर्स 338 प्रवासी. महत्वाचं म्हणजे पायलट आणि को पायलट होते पती पत्नी. मुंबईला पोहोचण्यासाठी विमानाला आणखी 2.5 तासांचं अंतर कापायचं होतं. तेवढ्यात पायलट आणि को पायलटमध्ये कॉकपिटमध्येच भांडण पेटलं. भांडण एवढं पेटलं की पायलटनं को पायलटच्या कानफटीत लगावून दिली. त्यानंतर महिला को पायलट रडत रडत कॉकपिटमधून बाहेर आली. पायलटही प्रत्येक नियम धुडकावून लावत पत्नीशी झालेल्या भांडणात 2 वेळा कॉकपिटमधून बाहेर निघून आला. म्हणजेच शेकडो जणांचे प्राण त्यावेळी राम भरोसेच होते. सहकाऱ्यांनी समजूत काढल्यावर को पायलटनं पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि विमान चालवण्यात पायलटला साथ दिली. ह्या फ्लाईटमध्ये 2 मुलांसह 324 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर होते. पुढील तपास पूर्ण होईपर्यंत जेट एअरवेजने पायलट आणि को पायलटला निलंबित केलंय. ह्याची माहिती DGCAलाही देण्यात आली आहे. त्यानंतर DGCAनं पुरुष पायलटचं फ्लाईंग लायसन्सही निलंबित केलंय. मात्र एअरलाईन्सनं या संपूर्ण घटनेला गैरसमज असल्याचं म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता संसदेतही उमटलेत. मैं आपके द्वारा मंत्री महोदय से प्रार्थना करता हूँ, कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए. Action will be taken according to regulation and no one will be spared. या सगळ्या प्रकारामुळे आता जेट एअरवेज वरही ताशेरे ओढले जात आहेत. मात्र झालेला प्रकार हा निश्चितच गंभीर आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. विमानात आता जमिनीवर येऊया. नाशिक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची फळफळावळ भाजीपाला होतो, मात्र या मालाच्या निर्यातीसाठी नाशिकला अजून कायमस्वरूपी हवाई सेवा मिळालेली नाही. हवाई सेवेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. नाशिकचं हे कार्गो हब, इथूनच गेल्या वर्षात 1,000 मेंढ्या बकऱ्या 34 फ्लाईट्सनी दुबईला निर्यात करण्यात आल्या. ह्या सर्व निर्यातीला आडकाठी आणणाऱ्यांना न्यायालयानं चपराक दिल्यानं थेट नाशिक दुबई कार्गो सेवा अविरत सुरू झालीये. नाशिक ही खरं तर पर्यटन नगरी. त्र्यंबकेश्वरमध्ये देश परदेशातून लोक येतात, त्यामुळे विमान सेवा असणं महत्त्वाचं आहे. नाशिक एअरपोर्ट बहुत ही बेस के लिए नाशिक एअरपोर्ट बहुत कंड्यूसिव है, क्योंकि एक तो यहाँ पे लैंड की कोई कमी नहीं है और दूसरी पार्किंग की कोई प्रॉब्लम नहीं है. ATC में कंजेशन नहीं है, कंजेशन फ्री एयरपोर्ट है, तो यहाँ पे मेंटेनेंस एक्टिविटीज को बढ़ावा दिया जा सकता है. दुबईला निर्यातीची परवानगी असून येणाऱ्या विमानात काही आणण्याची परवानगी का नाही? मुंबईला पर्यायी विमानतळ म्हणून नाशिकचा वापर का केला जात नाही? कृषीपूरक उद्योगांच्या मदतीसाठी नाशिक विमानतळ का वापरले जात नाही? प्रवासी विमान सेवेसाठी अनेक जण असतात, आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी का नाही? नाशिक को सबसे पहले हम लोग महाराष्ट्र के विभिन्न बड़े शहरों से जोड़ें और फिर देश के विभिन्न बड़े शहरों से जोड़ें, और अगर यहाँ से किसी तरह का एक्सपोर्ट का हो या अगर इंटरनेशनल कनेक्टिविटी के लिए आता है तो उस पर ज़रूर विचार किया जाएगा. लेकिन सोचने वाली चीज़ है कि अभी तो पहले अपने देश में कनेक्टिविटी कर लें इससे हम लोग, और जब इंटरनेशनल फ्लाइट की जब बात आएगी तो उस पर भी विचार करेंगे. नाशिकचा विकास गगनभरारी घेत असताना आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या पालकत्वाची भूमिका घेणं गरजेचं आहे. हवाई सेवा अविरत कशी सुरू राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसंच हवाई सेवेचा विस्तारही गरजेचा आहे. त्यामुळे सरकारनं आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. राज्यात शासकीय सेवेतील भरती घोटाळा अलीकडेच उघडकीस आला. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवण्याचं हे रॅकेट उजेडात आलं, पण त्यानंतरही असे प्रकार थांबलेले नाहीत.
धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अजून मोकाटच आहेत. अजूनही हे रॅकेट कार्यरत असल्याचं स्पष्ट होतंय. मुंबईत 31 डिसेंबर रोजी MPSC तर्फे कर सहाय्यक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 2 डमी उमेदवार बसवणार असल्याची माहिती योगेश जाधव या तरुणाला मिळाली. योगेश जाधवनं आयधीच्या भरती रॅकेटचा पर्दाफाश केला होता. योगेशच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सापळा लावला आणि 2 डमी उमेदवारांना रंगेहात अटक केली. संदीप भुसारी आणि सचिन नराले अशी त्यांची नावं असून दोघेही विक्रीकर अधिकारी म्हणून सरकारी सेवेत कार्यरत आहेत. जे डमी कॅन्डिडेट्स 2 जण बसले होते त्याबाबत पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर ते डमी कॅन्डिडेट्स दुसऱ्या 2 कॅन्डिडेटसाठी बसले होते हे व्हेरीफाय झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भाने भायखळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आत्तापर्यंत आपण 2 आरोपी जे आहेत जे बसले होते त्यांना अटक केलेलं आहे. आता साताऱ्यात येऊयात. सातारा येथील 19व्या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन Zee 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते संपन्न झालं. जिल्हा परिषद मैदानात सुरू झालेलं हे 4 दिवसीय ग्रंथ संमेलन विद्यार्थी आणि वाचक वर्गासाठी पर्वणी ठरणार आहे. सातारा शहरातील राजवाड्यावरील गांधी मैदानातून यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यात सामाजिक संदेश देणारे चित्ररथ होते. 25 शाळांमधील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक यशवंत पाटणे, दिनकर पाटील, शिरीष चिटणीस, वीना लांडगे आदी मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती होती. परस्परांना समजून घेण्यानंच समाज पुढे जात असतो. कारण समाज म्हणजे नुसता यंत्रांचा समूह नव्हे, तो मनांचा मेळावा आहे आणि तो जर एकत्र नांदायचा असेल, त्यातून समाजाची, राष्ट्राची, माणसाची, सगळ्यांची प्रगती व्हायची असेल तर त्यांना जोडलं पाहिजे. तोडण्यापेक्षा जोडण्याची गरज आहे आणि हे जोडण्याचं काम फक्त साहित्य, ग्रंथ, साहित्यिक, कलावंत हेच करू शकतात. यशवंतराव चव्हाणांचं नाव या व्यासपीठाला आम्ही दिलंय कारण यशवंतराव चव्हाणांनी एक वाक्य सांगितलं होतं, तुम्ही शिवाराला पाणी द्याल, तुम्ही माणसाला पैसे द्याल, तुमच्याकडे घरदारं संपन्न होतील, तुमच्याकडे शिवारं संपन्न होतील, पण शिवारा संपन्न होता होता माणूस जर असंस्कृत राहिला तर माणूस आणि पशु याच्यात फरक राहणार नाही. माणसातलं मानवी वाढवायचं असेल तर त्याच्यावर संस्कार करावा लागतो. या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये मराठी. हा ग्रंथ महोत्सव फक्त पुस्तकांचं काम करत नाही तर या ग्रंथ महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यायोगे हे विद्यार्थी चांगले वाचन करतात, चांगले वक्तव्य करतात. मित्रांनो, हिवाळा सुरू झालाय आणि हिवाळा सुरू झाला की भारतात परदेशी पाहुण्यांचे आगमन होतं. खास करून इथले समुद्र किनारे, पानवठे या परदेशी पाहुण्यांनी गजबजून जातात. असेच काही परदेशी पाहुणे सध्या समुद्र किनाऱ्यावर आलेत. युरोपहून आलेल्या पाहुण्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावलं समुद्र किनारे वळू लागली आहेत. पांढरा शुभ्र रंग, पंखावर राखी रंगाची शेड, गुलाबी रंगाचे पाय आणि गुलाबी रंगाची चुटुकदार चोच, या चोचीवर एक काळा ठिपका, अशा या धवल पक्ष्यांनी सध्या नवी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर डेरा टाकलाय. हिवाळा सुरू झाला की युरोपातले हे गोरे पाहुणे दरवर्षी मुंबई, नवी मुंबई आणि अलिबागच्या खाडी किनारी दिसू लागतात. युरोपातली कडाक्याची थंडी त्यांना मानवत नाही, त्यामुळे हे सीगल उष्ण कटिबंधाकडे आपला मोर्चा वळवतात. थंडीचा जोर कमी झाला की पुन्हा मायदेशी परततात. दरवर्षी येणाऱ्या या पाहुण्यांना बघण्यासाठी पक्षीप्रेमी आवर्जून इथं येतात. या पक्ष्यांना खाऊ घालतात, त्यामुळे हे पक्षी न घाबरता माणसाच्या भोवती सहज वावरताना दिसतात. या पक्ष्यांचा आवाज खूप चांगला वाटतो. इथे रोज येऊन खाना पण टाकतात लोक, आम्ही सुद्धा टाकतो. असं लोक बोलतात की बाहेरचं पक्षी येते, म्हणजे इथले नाहीत, इंडियाचे तर नाहीच आहे ते. आणि यांचा आवाज खूप चांगला आहे, म्हणजे ऐकायला खूप चांगलं वाटतं. सीगलचं खरं खाद्य म्हणजे पांथळ भागातले किडे, छोटे मासे आणि कीटक हे आहे. पण त्यांना ब्रेड, फरसाण, बिस्किट असे खाद्यपदार्थ खाऊ घातल्यानं त्यांच्या पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. इतके सुंदर कलर आहे,
त्याचे पायाचे तुम्ही कलर पण बघा तर इतके छान आहे. तर आपण ते आजूबाजूची जागा पण तेवढी छान आणि दिसायलासाठी यु नो इट शुड बी गुड. यू शुड कम अँड सी द बर्ड्स. इट इज रिअली अ वंडरफुल साईट. तेव्हा मित्रांनो, या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी नक्की या, पण आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही किंवा त्यांचा पर्यावास बिघडणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.